हॅलो फ्रेंड्स, मी हर्षा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते धनवी स्टॉक मार्केट अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा आपला टॉपिक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका इंडिकेटरबद्दल माहिती घेणार आहोत. सो आजचा इंडिकेटर आहे पॅराबोलिक सार. सो या इंडिकेटरमध्ये तुम्हाला हा जो इंडिकेटर आहे हा बेसिकली फक्त ट्रेंड तुम्हाला एक्सप्लेन करत असतो. पॅराबोलिक सार हा एक ट्रेंड इंडिकेटर आहे. सार स्टँड्स फॉर स्टॉप अँड रिव्हर्स. सो हा इंडिकेटर ह्या तुम्हाला जर पॅराबोलिक सार जेव्हा तुम्ही ॲड करताय तर तुम्हाला इथे एक काही डॉटेड लाईन्स दिसत आहेत ज्या कॅन्डल्सच्या वर आणि खाली दोन्ही बाजूंना तुम्हाला त्या डॉटेड लाईन दिसून येत आहे. सो यांना पॅराबोलिक सार असं म्हटलं जातं. आणि जोपर्यंत पॅराबोलिक सार हा कॅन्डलच्या वर असेल तर ट्रेंड हा डाऊन ट्रेंड असतो, आणि जर पॅराबोलिक सार हा कॅन्डल्सच्या खाली असेल तर ट्रेंड हा अप ट्रेंड असतो. तुम्ही इथे बघू शकता लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा की जेव्हा हा पॅराबोलिक सार कॅन्डल्सच्या खाली आहे तेव्हा ट्रेंड हा अप आहे, आणि जेव्हा पॅराबोलिक सार हा कॅन्डल्सच्या वर असेल तेव्हा हा ट्रेंड डाऊन ट्रेंड कन्सिडर केला जातो आणि मार्केट तेव्हा डाऊन जातो. सो याला अनालिसिससाठी आपण कसं वापरू शकतो की स्टॉप अँड रिव्हर्स सार, स्टॉप अँड रिव्हर्स. सो जेव्हा हा पॅराबोलिक सार चेंज होतो, म्हणजे जर हा कॅन्डलच्या खाली असेल आणि वर गेला तर तिथे ट्रेंड चेंज होणार आणि डाऊन ट्रेंड सुरू होणार, तर तेव्हा तुम्हाला तुमची पोझिशन घ्यायची आहे. सो इथे शॉर्ट पोझिशन घेऊ शकतो, आणि या शॉर्ट पोझिशनसाठी स्टॉप लॉस जो आहे, जो पॅराबोलिक सार जो आहे त्या पॉईंटला ज्या प्राईजला पॅराबोलिक सार आहे तो तुम्ही तुमचा ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणून वापरू शकता. सो इथे जर तुम्ही शॉर्ट सेल घेतला तर तुमचा हा स्टॉप लॉस असणार आहे, आणि जसजसा मार्केट खाली जाईल तसा तुम्ही या या पॉईंट्सला तो स्टॉप लॉस ट्रेल करू शकता. ट्रेलिंग स्टॉप लॉस काय आहे याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओज लिंकमध्ये बेसिक या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळणार. सो पॅराबोलिक सार हा तुम्ही कुठल्याही स्क्रिप्टसाठी कुठल्याही स्टॉकसाठी वापरू शकता. इथे मी बँक निफ्टीसाठी पुन्हा अप्लाय करून बघते. सो बँक निफ्टीसाठी सुद्धा सी, जोपर्यंत पॅराबोलिक सार हा कॅन्डल्सच्या वर आहे तोपर्यंत मार्केट डाऊन येतं, आणि पॅराबोलिक सार जर खाली आहे कॅन्डल्सच्या तर मार्केटचा अपट्रेंड कन्सिडर केला जातो. आत्ता प्रश्न आहे की हा खालून वर किंवा वरून खाली कसा येतो, तर जेव्हा तो कॅन्डलला पॅराबोलिक सार एखादी कॅन्डल त्या पॅराबोलिक सारला जेव्हा क्रॉस करते किंवा ब्रेक करते तेव्हा तो वर असेल तर खाली येतो आणि खाली असेल तर वर जातो. सो या पॅराबोलिक सार आहे, याचा उपयोग तुम्ही ट्रेंड अनालिसिस करण्यासाठी वापरू शकता. पॅराबोलिक सार हा फक्त तुम्हाला ट्रेंड दर्शवतो की डाऊन ट्रेंड आहे की अप ट्रेंड आहे, आणि तुम्हाला कुठे ट्रेंड रिव्हर्स होणार आहे, जिथे पॅराबोलिक सार हा चेंज होणार आहे, म्हणजे खाली असेल तर वर गेला कॅन्डलचा, तर तिथे तुमचा ट्रेंड चेंज होणार आहे, त्यानुसार तुम्ही अकॉर्डिंगली तुमचे टार्गेट्स, स्टॉप लॉस आणि डिसिजन घेऊ शकता. सो आजच्या इंडिकेटर, आजच्या स्ट्रॅटेजी सेशनमध्ये आज आपण एक पॅराबोलिक सार या नावाचा एक इंडिकेटर शिकलो आहे जो ट्रेंड इंडिकेटर आहे. अजून माहिती जाणून घेण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि माझ्या व्हिडिओचा जर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये, इन्व्हेस्टमेंटमध्ये उपयोग होत असेल, फायदा होत असेल, तर प्लीज माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.